नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री संजय राऊत सर, सोमय्या विद्याविहार मुंबई संचलित सोमय्या विद्यामंदिर साखरवाडी या विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 10वी NTS अंतर्गत आकृतीतील पद ओळखणे या घटकाचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, यामध्ये चौरस, वर्तुळ इत्यादी तत्सम प्रकारच्या आकृत्या दिलेल्या असतात. या आकृत्यांच्या आतमध्ये तसेच बाहेर काही संख्या दिलेल्या असतात. या संख्यांमध्ये आपल्याला काही सुसूत्रता, काही गणिती संबंध लपलेला असतो, तो शोधावा लागतो. तो शोधून त्या प्रकारची कृती करून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी अंक शोधावा लागतो. चला तर आपण काही उदाहरणं पाहूया. प्रश्न: सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? अशा प्रकारचे प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारलेले असतात. तर उदाहरण क्रमांक 1. आता या ठिकाणी चौकटीत काही आडव्या आणि उभ्या रांगा दिलेल्या आहेत, त्यामध्ये काही अंक दिलेले आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला या चार उत्तरातून कोणतं उत्तर आहे हे शोधायचं आहे. तर या ठिकाणी काय करायचं? प्रथमतः निरीक्षण करून घ्यायचं, ऑब्झर्वेशन करायचं. ऑब्झर्वेशन केल्यानंतर आडव्या ओळीत काही नियम बसतो का, उभ्या ओळीत काही नियम बसतो का नाही हे चेक करून घ्यायचं. आता उभ्या ओळीत जर तुम्ही पाहिलं, 15 आणि 7 याची जर मी बेरीज केली तर ती 22 होते, ती मध्ये दिसत नाही. मग आता आडव्या ओळीत जर आपण पाहिलं तर 7 आणि 4 या दोन संख्यांची जर बेरीज केली तर ती 11 येते, इथे 11 दिसत नाही. त्याचप्रमाणे 7 आणि 4 यांचा जर गुणाकार केला आपण तर तो गुणाकार 7 चौक 28 तोही दिसत नाही. मग वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. मग इथे वर्ग, घन याच्याकडे आपल्याला जावं लागेल. मग आता वर्ग जर मी करून पाहिला 7 आणि 4 तर काय होतं पाहूया. तर आडव्या ओळीमध्ये कडेच्या ज्या दोन संख्या आहेत त्याचा वर्ग करूया आपण. 7 वर्ग काय असतो सगळ्यांना माहिती आहे, 7 × 7 = 49. त्यानंतर 4 वर्ग, 4 × 16 या दोन वर्गसंख्यांची आपण बेरीज करूया. बेरीज केल्यावर 9 × 6 = 15, हातचा आला 1, 4 × 1 = 5, 5 × 1 = 6, 65 आलेले मध्ये ती संख्या आपल्याला दिसती. म्हणजे या ठिकाणी कडेच्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज घेतल्यानंतर मधली संख्या आलेली. परंतु शेवटच्या ओळीमध्ये बी हाच गुणधर्म, गणितीय गुणधर्म कार्य करतो का नाही हे पाहणं गरजेचं आहे. तर चला पाहू, कडेला 15 आहे आणि 8 आहे, तर 15 वर्ग घेऊ. 15 वर्ग आहे 225. त्याचप्रमाणे या कडेला 8 ही संख्या आहे, 8 वर्ग घेऊया. 8 वर्ग 8 × 8 = 64. या दोन वर्गसंख्यांची आता बेरीज करूया आपण. बेरीज केल्यानंतर 5 × 4 = 9, 6 × 2 = 8, 2 × 2 = 2. 289 मध्ये संख्या दिसते. म्हणजे इथे काय सूत्र मिळालं आपल्याला मित्रांनो? सूत्र असं मिळालं की कडेच्या दोन संख्या ज्या आहे, कडेच्या ज्या दोन संख्या आहे त्यांचा वर्ग करा, त्यांचा वर्ग करा, त्या वर्गांची बेरीज घ्या आणि ती बेरीज मध्ये येते. आता त्याच नियमानुसार या मधल्या आडव्या ओळीत प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तर चला शोधूया. या ठिकाणी 11 आहे, 11 वर्ग 121 आहे. इथे कडेला असणारी संख्या आहे 5, 5 वर्ग 25. या दोन संख्यांची आपण बेरीज करूया. 5 × 1 = 6, 2 × 2 = 4, 81 146 आलेली. मित्रांनो, 146 ही संख्या उत्तर सूचीमध्ये कुठे दिसते बरं? तर ती 1 नंबरला दिसते. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आकडा क्रमांक 1 आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल. आता उदाहरण क्रमांक 2 पाहूया. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर 3 आकृत्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये 135, 20 आणि 7 हे अंक दिलेले. आता ह्या तिन्ही अंकांमध्ये कोणता गणितीय संबंध आहे तो प्रथमतः आपल्याला शोधावा लागेल. आणि त्या ठिकाणी तिथे 4 ऑप्शन दिलेले. आता इथे जर मी 20 आणि 7 गुणाकार केला तर तो किती येतो? 7 × 2 = 14 आणि 0, 140 येतो. इथे 140 दिसत नाही. त्याचप्रमाणे मी जर असा विचार केला, 20 वर्ग 400, 7 वर्ग 49, 400 + 49 = 449, तीही संख्या इथे दिसत नाही. मग अशा वेळेस एक वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. तर मी इथे 20 + 7 या दोन संख्यांची बेरीज घेऊन पाहतो. ही बेरीज येते 27. 20 + 7 या बेरीज केली ती 27 आले. आणि 27 ला 135 आणि 27 चा काय संबंध आहे?
तर 27 ला जर समजा आपण 5 ने गुणलं, कारण 7 5 35 शेवटी 5 येईल तर शेवटी 5 येईल, म्हणजे 135 येईल. पाढे जर पाठ असतील तर फास्ट येईल. तर 7 5 35 हच्चायले 3, 5 × 10 10 × 3 13. तर 135 ही संख्या आलेली आहे. तर काय केलं बरं आपण, 20 आणि 7 या दोन अंकांची बेरीज केली, त्या आलेल्या बेरजेला 5 ने गुणलं. परंतु हाच नियम आकृती क्रमांक 2 मध्ये काम करतो की नाही हे तपासून पाहावं लागेल. तर पाहूया, इथे 17 + 5 17 आणि 5 यांची जर बेरीज केली तर ती येते 22 × 5 आणि 22 × 5 जर केले तर ते 110 येतात. ती संख्या इथे दिसते, म्हणजे आपल्याला दोन्ही आकृत्यांमध्ये काय नियम मिळालेला आहे इथे, तर तळाला असणाऱ्या ज्या दोन संख्या आहे आडव्या ओळीमध्ये त्या दोन संख्यांची बेरीज करा, 17 + 5 = 20 + 7. आलेल्या बेरजेला 5 ने गुणा, 5 हा फिक्स आहे, त्या 5 ने गुणा आणि गुणल्यानंतर ही वरची टॉपची संख्या येते. तोच नियम इथे कार्य करेल मित्रांनो. मग त्या नियमानुसार आपल्याला इथे काय करता येईल, तळाला असणाऱ्या संख्या 13 आणि 4 आहे. मग आता 13 + 4 या दोन संख्यांची जर आपण बेरीज केली तर ती किती येते पाहूया, किती येईल 17. 17 आल्यानंतर त्याला 5 ने गुणू, 5 ने गुणल्यानंतर 17 × 5 = 85 85 आलेले. आता उत्तर सूचीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आकडा क्रमांक 2 आपल्याला उत्तर इथं दिसतंय, ते उत्तर तुम्ही आकडा क्रमांक 2 तिथं लिहू शकता आणि इथे प्रश्नचिन्हात जागी किंवा रिकाम्या चौकट जागी 85 उत्तर आलेलं आहे.